नमस्कार, मी संतोष मिसाळ, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। रेल्वे ट्रॅक जवळ पडल्याने वृद्धाचा मृत्यू। फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग आता दृष्टीपथात, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांना यश। विवाहितेला शारीरिक व मानसिक छळ, पतीसह 6 जणांवर गुन्हा दाखल। मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या 50 खाटांचा प्रस्ताव मंजूर। नवरात्र महोत्सव कोजागिरी शांततेत साजरी करा, पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांचे आवाहन। आणि फटाके गुलालांची उधळण करू नका, नूतन पालकमंत्री चंद्रकांत दादांची जिल्हावासियांकडून अपेक्षा। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। सोलापूर येथे रेल्वे रुळाजवळ शौचासाठी गेले असता तोल जाऊन पडल्याने 70 वर्षीय वृद्ध इसम गंभीर जखमी होऊन मयत झाले आहेत। ही घटना जुळे सोलापुरातील कल्याणनगर येथे सोमवारी पहाटे घडली आहे। हरी हिरा वराडे, वयवर्षी 27, राहणार कल्याणनगर आसरा पुलाजवळ असे मयताचे नाव आहे। ते पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास घरातून शौचासाठी घराजवळील रेल्वे ट्रॅकजवळ विजापूर येथे गेले होते। त्यावेळी तोल जाऊन हा प्रकार घडला आहे। कोसळल्याने डोक्यात मार लागून जखमी झाले होते। त्यांना मुलगा मनोज यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारादरम्यान मयत झाले। या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे। अकलूज फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग आता दृष्टीपथात आला असून मागील काही वर्षांपासून या रेल्वे मार्गाच्या कामासाठी करत असलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे। भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठोरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भक्तांना, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फायदेशीर असणारा हा रेल्वे मार्ग आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या कामी लक्ष घातले आणि आपल्या या कामाने वेग घेतला। फलटण ते पंढरपूर हा 105 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आता रेल्वे मंत्रालयामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता। विजयसिंह मोहिते पाटील यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी पत्र देऊन मागणी केली होती। आज राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत हा रेल्वे मार्ग मंत्रालयातर्फे पूर्ण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे। याबद्दल माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले आहेत। घरातील किरकोळ कारणावरून भांडण करत लग्नात मानपान केला नाही असे म्हणून विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देत मारहाण करत विवाहितेसह तिच्या मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली गेली। तसेच फिर्यादीवर त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन माहेरहून 5 लाख रुपये आणले तरच तुला नांदवतो असे म्हणून घरातून हाकलून दिले आहे। ही घटना लग्नानंतर 7 ते 8 महिन्यानंतर दिनांक 7 जून 2023 दरम्यान फिर्यादी यांच्या सासरी घडली आहे। या प्रकरणी राजश्री शिवपुत्र बनसोडे, वयवर्ष 38, राहणार अण्णा कॉलनी सैफुल यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पती शिवपुत्र बनसोडे, सासरे सिद्धप्पा बनसोडे, सासू सरूबाई बनसोडे, पांडुरंग बनसोडे, संगीता बनसोडे, ननंद ललिता, निजाप्पा गायकवाड, सर्वजण राहणार आदित्यनगर, नवीन RTO विजापूर रोड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव हे करीत आहेत। मोहोळ येथील मोहोळ ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतरित प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार व आरोग्यमंत्री आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मोहोळ शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार असलेला रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावला असून प्रस्ताव मंजूर झाला आहे। यात सर्वात जास्त खारीचा वाटा सोलापूर लोकसभेचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे, तसेच शहरातील अनेक सामाजिक संघटना, पत्रकार व मोहोळचे भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुशील भैया क्षीरसागर यांच्या सततच्या पाठपुराव्यांनी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर झाले आहे। याकरिता भारतीय जनता पार्टी मोहोळ विधानसभेच्या वतीने सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा सत्कार करण्यात आला आहे। 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान साजरा होणारा नवरात्र महोत्सव व 27 ऑक्टोबर रोजी येणारी कोजागिरी पौर्णिमा सर्वांनी शांततेत व पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये साजरी करावी असे मत शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी नागरिकांना केले आहे। या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगती व्यक्त केली। पोलीस प्रशासनाच्या वतीने अनेक
नियम सांगण्यात आले आहेत. जबरदस्तीने वर्गणी मागू नये. मंडळांनी धर्मदाय आयुक्ताकडून नोंदणी करून घ्यावी. CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था करावी. मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा 2/3 भाग मोकळा सोडावा. आदीसह विविध नियमांचे पालन करावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. या वर्षी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने शेतकरी वर्ग कमालीचा अडचणीत सापडला आहे. इतकेच नाही तर जिल्ह्यातील सर्वच घटकांना टंचाईच्या झळा लागणार असल्याने मी आपल्या जिल्ह्यात आल्यानंतर माझ्या स्वागतासाठी कोणीही फटाके वाजवणे, गुलालाची उधळण करणे, पुष्पहार किंवा पुष्पगुच्छांची भेट देणे यासारख्या गोष्टी कृपया करू नयेत. फक्त तुमच्या टाळ्यांच्या गजरच मी मोठी ताकद समजतो अशी माफक अपेक्षा नूतन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सोलापूर जिल्हावासियांकडून केली आहे. राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी जाहीर केली. या सुधारित यादीनुसार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पंढरीचा राजा विठ्ठल, सिद्धेश्वराची पावननगरी, हुतात्म्यांचे शहर आणि ज्वारीचे कोठार असणाऱ्या सोलापूरचा पालकमंत्री म्हणून कामकाज करण्याचे सद्भाग्य मला लाभले आहे. याचा मला सार्थ आनंद आणि अभिमान आहे. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कामकाज पाहण्यासाठी मला सातत्याने आपल्या जिल्ह्यातील जनतेशी भेटावे लागणार आहे. प्रत्येक भेटीवेळी आपल्या सर्वांचे प्रेम आणि सहकार्य मला लाभणार आहे. याची भावना मनाला सुखावणारी आहे. तथापि आपल्या सर्वांचे निर्व्याज प्रेम आणि आदरापोटीच मी आपल्याला एक विनंती करीत आहे. या सगळ्या कृतीतून जरी माझ्याप्रती आपले प्रेम आणि आदर दिसून येत असले तरी फटाके वाजवणे यासारख्या गोष्टीतून ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने अशा कृती जनतेच्या आरोग्यास हानिकारकच आहेत. त्याचप्रमाणे गुलालाची उधळण, पुष्पगुच्छ, पुष्पहार यासाठी आपला मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च होत असतो. यथाअवकाश त्याचेही दुष्परिणाम आणि प्रदूषण निर्माल्याचे होत असते. यामुळे कोणत्याही प्रकारे आपणास अनाठाई खर्च होऊ नये आणि प्रदूषणामुळे आपले आरोग्यही धोक्यात येऊ नये अशीच माझी मनोमन भावना असते. माझ्या स्वागताप्रसंगी आपणाकडून होणारा टाळ्यांचा गगनभेदी गजरच माझी ताकद आणि अखंड प्रेरणा आहे. माझ्या सदर भावना आपण मोठ्या मनाने समजून घ्याल आणि माझ्या सूचनांचे तंतोतंत पालन कराल याच अपेक्षा या आपण नापुढे ठेवत आहे. आपण खुल्या दिलाने त्या पूर्ण कराव्यात याची मला खात्री आहे असंही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.